सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेचा धार्मिक विधी बुधवारी मातीच्या घागरी सुपूर्द करून करण्यात आला. हिरेहब्बू वाड्यालगत असणाऱ्या कुंभार वाड्यातून हा सोहळा संपन्न झाला. कुंभार समाजाच्या कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा या यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर महाराज यांच्याशी होत असतो. याच पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्याच्या तैलाभिषेक या धार्मिक विधीसाठी लागणारे 56 मातीच्या घागरी यात्रा प्रमुख हिरेहब्बू यांना मोठ्या उत्साहात सुपूर्द करण्यात आल्या. तत्पूर्वी कुंभारवाड्यात या मातीच्या घागरींची तसेच श्री गणेशाची मंगलवाद्यांच्या ध्वनीत यथोचित पूजा मानकरी महादेव म्हेत्रे कुंभार यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. कोरोनाच्या 2 वर्षानंतर मोठ्या स्वरूपात हा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या धार्मिक विधींची सुरुवात झाली असून मोठ्या भक्तिमय वातावरणात मातीच्या घागरी सुपूत करण्याचा कार्यक्रम कुंभार समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आला. वाड्यातील पूजा संपन्न झाल्यानंतर कुंभार समाजातील सुहासिनी महिलांनी सदरच्या मातीच्या घागरी आपल्या डोक्यावर घेऊन हिरेहब्बू यांच्या वाड्याची वाट धरली. दरम्यान या धार्मिक विधीबाबत कुंभार समाजातील ज्येष्ठ माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे कुंभार तसेच मानकरी महादेव म्हेत्रे कुंभार यांनी अधिक माहिती दिली. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरी चरणी मी वंदन करतो आणि दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील सिद्धेश्वर महाराजांची यात्रा सोलापुरामध्ये भक्तिभावाने साजरा होत आहे. तर या ज्या ठिकाणी आपण आता उभारलेलो आहोत ते कुंभारवाडा म्हणून या ठिकाणी आहे अगोदरपासून. तर आज या ठिकाणी सिद्धरामेश्वराचं योगदंड आणि कुंभार कन्याचा विवाह सोहळा जो सोलापुरामध्ये होत आहे त्या विवाहानिमित्त ह्या कुंभारवाड्यामध्ये कुंभार समाज बांधव आणि सर्व मानकरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज सकाळी दिवे लावण्याचा कार्यक्रम होऊन गणपती पूजन तसेच सिद्धेश्वर महाराजांच्या पूजनेने आणि 56 गाडगीचं पूजा करून या ठिकाणी ते 56 गाडगी देण्याचा जो कार्यक्रम विधिवत कार्यक्रम हिरेअब्बूंना आम्ही ते 56 गाडगी सहवाद्य मिरवणुकीने सर्व समाज बांधव आणि भक्तांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही हिरेअब्बू आणि त्यांच्या परिवारांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो. आणि हे करत असताना याबरोबरच आता 56 गाडगीचा आज कार्यक्रम झाल्यानंतर परत 13 तारखेला अशाच पद्धतीनं या ठिकाणी जो तैलाभिषेकासाठी देणाऱ्या गाडगीचा देखील विधिवत पूजा या ठिकाणी करून ते शिवशेट्टी म्हणून जे मानकरी आहेत त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द करत असतो. त्यानंतर 13 तारखेला जो 14 तारखेला ह्यावर्षी जो अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम असतो त्यासाठी अभिषेकाच्या गाडगीचं जे पूजन आहे ते देखील या कुंभारवाड्यामध्ये सगळ्या मानकऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो आणि ते देखील आम्ही हिरेअब्बूंना पूर्ण सुपूर्द करत असतो. 14 तारखेला जे संबंधी कट्ट्यावर त्या ठिकाणी अक्षता सोहळा होतो त्या संबंधी कट्ट्यावर त्या ठिकाणी मधुपुरील मंडळी म्हणून जे काही मानपान जे रीतीरिवाजाप्रमाणे असतात ते सगळं त्या कुंभार समाजाच्या मानकऱ्यांना मिळत असतो आणि त्या ठिकाणी विडा देण्याचा देखील युगीराज म्हेत्रे कुंभार यांना आमच्या मानकऱ्याच्या माध्यमातून हिरेअब्बू त्यांना विडी देण्याचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होतो. आणि त्यानंतर 15 तारखेला होम हवनाचा कार्यक्रम असतो. त्या दिवशी सर्व समाज बांधव मानकरी लोक त्या होम कट्ट्यावर सकाळपासूनच सर्व भक्तांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून होम. आमच्या घराण्यात माता कुमारावा देवीचं निवासस्थान
या ठिकाणी 5 दिवसांचे देव घालून आमच्या घरातील महिला 5 दिवस उपवास करतात त्यानंतर होम दिवशी होम विधी झाल्यानंतर उपवास सोडून देव उठवण्यात येतात